नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन बायसिंग मेथड शिकणार आहे. तिचं नाव आहे बायसिंग विथ कलेक्टर फीडबॅक रजिस्टर. आता यामध्ये सुद्धा आपण बायसिंग करणार आहे, परंतु इथे आपण ही सर्किट डायग्राम आहे. सर्किट डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की बेसला बायस करताना कलेक्टरच्या आउटपुट मधून एक रजिस्टर यूज केला गेलेला आहे, तो आधी तो बेसवर दिला गेलेला. त्यामुळे कलेक्टरकडून आलेला आउटपुट म्हणजे हे व्होल्टेज हे आपल्याला बेसला दिल्या गेलेलं आहे. आपलं बेस रजिस्टर किंवा इमिटर बायस मध्ये आपण काय केलं होतं, आपण बेसला बायस करताना डायरेक्ट व्हीसीसी म्हणून आपण रजिस्टर यूज केला होता. परंतु या मेथडमध्ये आपल्याला कलेक्टर मधल्या मिळणाऱ्या व्होल्टेजचा काही भाग आपल्याला बेसला देऊन आपल्याला बेस बायस करायचं आहे. म्हणून याला नाव दिलं गेलं आहे बायसिंग विथ कलेक्टर फीडबॅक रजिस्टर. या सर्किटमध्ये सुद्धा आपल्याला ऑपरेटिंग पॉईंट थोडा स्टॅबिलाइज करता येते बिकॉज द फीडबॅक. कारण फीडबॅक आपण पाहिलं तरी फीडबॅक म्हणजेच काय, सम पार्ट ऑफ द आउटपुट गिव्हन टू द इनपुट इज कॉल्ड एज अ फीडबॅक. इथे सुद्धा फीडबॅक यूज केला गेलेला आहे की इथे मिळणारं आउटपुट हे आपल्या बेसला बायस करण्यासाठी यूज केला गेला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हे आपण आता याचे थोडं याचे इनपुट सर्किट कसं आहे, आउटपुट सर्किट कसं आहे, आउटपुट इक्वेशन्स कसे येतात, इनपुट इक्वेशन्स कसे येतात, त्याच्यावर आपल्याला आरबीची व्हॅल्यू कशी काढता येते तर ते आपण इथे बघूया. तर सर्वप्रथम आपण अप्लाय केव्हीएल टू इनपुट, म्हणजे आपण इनपुट साईडला आपण केव्हीएल यूज करणार आहे. तर इथे तुम्हाला दिसेल आता जर केव्हीएल यूज केलेला आपण दिसेल की व्हीसीसी बरोबर इथे मिळणार व्होल्टेज प्लस इथे मिळणार व्होल्टेज प्लस बेस इमिटर जंक्शन मध्ये मिळणार व्होल्टेज. एकदम सिंपल केव्हीएल यूज करायचं आपल्याला आणि त्याच्यावरून आपल्याला आरबीची व्हॅल्यू काढायची. आता ते आपण बघू कसं काढायचं. अप्लाय द केव्हीएल टू इनपुट, काय होईल व्हीसीसी बरोबर. आता डायरेक्ट आपण व्हीसीसी कारण एकच व्होल्टेज असल्यामुळे डायरेक्ट हे करू आपण व्हीसीसी बरोबर आयसी आरसी. ऍक्च्युअली आता आपण इथे याच्यातून आरसी मधून जाणारा जो करंट आहे तो आयसी, कारण इथे आपल्याला दिसेल इथे आयबी करंट चालला, इथून आयसी करंट चालला, तर इथे आयसी प्लस आयबी. परंतु आयबी इज व्हेरी स्मॉल इन मायक्रो एम्पियर, म्हणून आपण इथे निग्लेक्ट केला. तर इथे आला असतं आयसी प्लस आयबी इंटू आरसी, परंतु बेस करंट खूपच निग्लिजिबल आहे त्याच्यामुळे आपण त्याला निग्लेक्ट केलं. प्लस इथे मिळणारा व्होल्टेज काय असेल, आयबी इंटू आरबी प्लस बीबी. समजलं विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काढायचे आरबीची व्हॅल्यू. त्यामुळे काय करू आपण ही क्वांटिटी आपण इकडे घेऊ आणि व्हीसीसी तिकडे घेऊ. तर काय होईल आयबी आरबी इज इक्वल टू व्हीसीसी मायनस, म्हणजे ह्या दोन क्वांटिटी इकडे आल्या काय होईल आयसी आरसी मायनस व्हीबी. तर आपल्याला आरबीची व्हॅल्यू काढायची, तर काय होईल आरबी बरोबर व्हीसीसी मायनस व्हीबी मायनस आयसी आरसी डिवायडेड बाय आयबी. समजलं विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपल्याला आयसीची व्हॅल्यू, आता आपण आयसीची व्हॅल्यू इथे पुट करू. तर आयसीची व्हॅल्यू कशी पुट करू आपण, तर आपल्याला माहित आहे बीटा बरोबर काय सूत्र आहे, आयसी अपॉन आयबी. तर आयसी बरोबर काय आहे, आयसी बरोबर आहे, आयसी बरोबर आहे बीटा इंटू आयबी. हे आयसीची व्हॅल्यू इथे रिप्लेस करू तर आपल्याला फॉर्म्युला जनरेट होईल बा आरबी बरोबर व्हीसीसी मायनस व्हीबीई मायनस, इथे आपण व्हॅल्यू पुट करू आपण बीटा आयबी इंटू आरसी डिवायडेड बाय आयबी. तर या सूत्राने आपल्याला काय निघेल आरबीची व्हॅल्यू. तर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, आपण
इनपुट साइडला आपण केव्हीएल यूज केला, इनपुट साइडला आपण केव्हीएल यूज केला तर काय होईल, तर केव्हीएल बरोबर काय म्हणजे व्हीसीसी बरोबर काय, व्हीसीसी बरोबर इथे होणारा व्होल्टेज ड्रॉप आयसीआरसी, इथे होणारा व्होल्टेज ड्रॉप आयबीआरबी, प्लस बेसिमीटर जंक्शन मध्ये होणारा व्होल्टेज व्हीबी। तर इथे आपल्याला काय कशाची व्हॅल्यू काढायची, आरबीची व्हॅल्यू काढायची। म्हणून आपण काय केलं, या दोन क्वांटिटी आपण इकडे आणल्या, तर आयबीआरबी बरोबर काय आलं, व्हीसीसी मायनस आयसीआरसी मायनस व्हीबी। तर आरबी बरोबर काय येईल, हा आयबी याच्या भागाकाराचा, म्हणजे व्हीसीसी मायनस व्हीबी मायनस आयसीआरसी भागेला आयबी। तर आपल्याला इथं आयसीची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे, तर काय होईल, बीटा बरोबर काय सूत्र, आयसी भागेला आयबी। म्हणून आयसी बरोबर काय, बीटा इंटू आयबी। तर इथं येईल तुम्हाला आरबी बरोबर, आरबी बरोबर व्हीसीसी मायनस व्हीबी मायनस, आता इथे आपण आयसीची व्हॅल्यू पुट केली, बीटा इंटू आयबी, तर बीटा इंटू आयबी इंटू आरसी भागेल आयबी। तर विद्यार्थी मित्रांनो, हे इनपुट साइडला आपण केबल लावल्यानंतर आपल्याला हे सूत्र मिळालं। इथपर्यंत तुम्हाला समजलं विद्यार्थी मित्र, आता इथे तुम्हाला दिसेल की इथे मिळणारा व्होल्टेज, व्होल्टेज अक्रॉस व्हीसीबी, तुम्हाला दिसेल व्हीसीबी बरोबर काय होईल, इथे होणार व्होल्टेज ड्रॉप प्लस इथे होणारा व्होल्टेज ड्रॉप, म्हणजे काय होईल, व्हीसीबी बरोबर आयबीआरबी प्लस व्हीबी। काय होईल, आपण जर हे इकडे आणलं तर काय होईल, आयबीआरबी इज इक्वल टू व्हीसीबी मायनस व्हीबी, म्हणजे इथे होणारा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तोच या दोन मध्ये डिवाइड होईल। तर काय होईल, पुन्हा इथे आरबीची जर व्हॅल्यू काढायची असेल सिम्पली, तर काय होईल, व्हीसीबी मायनस व्हीबी डिवाइडेड बाय आर। एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये तुम्हाला जास्त डोके दुखणार, म्हणजे जास्त कटकटीचं काम नाही, एकदम सिंपल सर्किट आहे। कारण एकच फीडबॅक रेजिस्टर आणि ट्रान्झिस्टर बायस होणार, एक सिंपल एक सर्किट आहे याचा। आपण आता इथे इथे सुद्धा आपण केव्हीएलच यूज केली, इथे होणारा व्होल्टेज ड्रॉप प्लस याच्यामुळे डेसिमीटर मध्ये होणार व्होल्टेज ड्रॉप बरोबर व्हीसीबी बरोबर आयबीआरबी प्लस व्हीबी। म्हणजेच काय होईल, आपल्याला आरबीची व्हॅल्यू काढायची असेल फॉर एक्झाम्पल, तर काय दिसेल, तर ही आपण इकडे आलं तर काय होईल, व्हीसीबी मायनस व्हीबी, तर आरबी बरोबर काय होईल, व्हीसीबी मायनस व्हीबी डिवाइडेड बाय, सॉरी इथे आयबी। लक्षात, आता जर आपण ते जर आपण केव्हीएल आउटपुटला यूज केलं तर काय होईल, आपला केव्हीएल टू आउटपुट आला, एकदम सिंपल आहे। तुम्हाला काय होईल, व्हीसीसी बरोबर आयसीआरसी प्लस व्हीसीबी। जर आपल्याला व्हीसी काढायची असेल तर काय होईल, आपण इकडे आलो तर काय होईल, व्हीसी बरोबर काय होईल, व्हीसीसी मायनस आयसी। ते आपल्या साध्या बेस रजिस्टर मीटर किंवा इन्व्हर्टर बास मध्ये सुद्धा आहे, सिम्पली हे तुम्हाला काढता येईल। आता ऍक्च्युअल इथून जर आपल्याला आयसीची व्हॅल्यू जर समजा ऍक्च्युअल जर आयसीची व्हॅल्यू जर काढायची असेल, तर आपण मागच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघितलं होतं, व्हीसीसी मायनस व्हीबी डिवायडेड बाय आरबी बाय बीटा प्लस आरसी। हा आपल्या ऍक्च्युअल जो आपण जो ऑपरेटिंग पॉईंट आपल्याला हे काढायचं आहे, त्याच्यावर आपल्याला हे काढतं, त्याच्यावर आपल्याला लोड लाईन ड्रॉ करता येते या याच्यावर, व्हीसीसी बरोबर आयसीआरसी प्लस व्हीबी। एकदा आपल्याला आयसी झिरो करायचा आहे, एकदा आपल्याला व्हीसी झिरो करायचं, यावर आपल्याला लोड लाईन आपल्याला काढता येईल। आता ऍक्च्युअली या सर्किट मध्ये आपल्याला ऑपरेटिंग पॉईंट कसा स्टेबल होते ते बघायचं। नॉर्मल एखाद्या वेळेस काय होतं की समजा काही कारणली जर समजा टेम्परेचर इन्क्रीज झालं, टेम्परेचर इन्क्रीज झाला याचा अर्थ काय झाला,
की इट इन्क्रीज द कलेक्टर करंट, याचा अर्थ कलेक्टर करंट इन्क्रीज झालं. कलेक्टर करंट इन्क्रीज झाला म्हणजे काय होईल, नॉर्मली काय होईल, कलेक्टर मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज होईल. कलेक्टर करंट जर इन्क्रीज झाला असेल तर आपल्याला या रेजिस्टर मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप वाढला. याचा अर्थ काय होईल की ते इथे मिळणारं जे कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज आहे हे काय होईल, नॉर्मली कमी होईल. ऍक्च्युअली आता हे कमी झालं म्हणजे काय होईल, व्हीसी कमी झालं म्हणजे काय होईल, व्हीसी कमी झालं म्हणजे काय होईल, आपला व्हीसीबी कमी होईल. आपण मागच्या याच्या आधीच्या याच्यात पाहिलं होतं की व्हीसीबी बरोबर काय होईल, व्हीसी बरोबर आयबीआरबी प्लस व्हीबी. हा कमी झाला म्हणजेच काय होईल, आपलं बेस करंट कमी फ्लो होईल. आणि बेस करंट कमी फ्लो झाल्याचा अर्थ काय, बेस इमिटर जंक्शन आहे लेस फॉरवर्ड बायस मध्ये, आणि लेस फॉरवर्ड बायस मध्ये गेल्यामुळे काय होईल की तुमचा इमिटर करंट कमी फ्लो होईल आणि नॅचरली तुमचा कलेक्टर करंट पुन्हा रिस्टोअर केला जाईल त्याच्या ओरिजिनल पोझिशन. अशा पद्धतीने फीडबॅक घेऊन आपला कलेक्टर करंट पुन्हा स्थिर केला जातो. समजा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल आहे की जर करंट किंवा थर्मल पोझिशनमुळे जर समजा एखाद्या कलेक्टर करंट इन्क्रीज झाला तर काय होईल, इथे होणारा व्होल्टेज ड्रॉप कमी होईल, सॉरी इथे मिळणारा व्होल्टेज ड्रॉप जास्त होईल, त्यामुळे कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज कमी होईल. नॅचरली त्याच वेळेस व्हीसीबी कमी होईल, आणि व्हीसीबी कमी झाला म्हणजे काय होईल, तुमच्या याच्यामधून जाणारा कलेक्टर बेस करंट कमी होईल. बेस करंट कमी फ्लो झाला म्हणजे बेस इमिटर जंक्शन कमी फॉरवर्ड बायस मध्ये जाईल, त्यामुळे इमिटर करंट कमी होईल आणि नॅचरली आपला कलेक्टर करंट सुद्धा कमी फ्लो होईल. अशा पद्धतीने आपलं काय होईल की कलेक्टर करंट हा पुन्हा रिस्टोअर केला जाईल. अशा पद्धतीनं ऑपरेटिंग पॉईंट थोडा स्थिर केला जातो. त्याचे आपण आता ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बघूया. तर पहिला ऍडव्हान्टेज आहे, इट इज अ सिंपल मेथड. इट इज अ सिंपल मेथड ऍज इट इज इट इज ऍज इट इज रिक्वायर्ड सिंपल बेस रजिस्टर. ओके, एक बेस रजिस्टर इथं लागते फक्त, इथं काय लागते, एक साधा एक बेस रजिस्टर इथे यूज करून आपल्याला ती बायसिंग केली जाते. आणि दुसरं बघ, दिस बायसिंग मेथड प्रोव्हाइड सम स्टॅबिलायझेशन, याच्यामध्ये काही प्रमाणात स्टॅबिलायझेशन करून आणलं जातं. हे दोन त्याचे ऍडव्हान्टेज आहे. याच्यामध्ये सिंपल मेथड आहे, ॲज इट इज रिक्वायर्ड सिंपल बेस रजिस्टर, फक्त एक बेस रजिस्टर लागते. आणि दिस बायसिंग मेथड प्रोव्हाइड सम स्टॅबिलायझेशन, याच्यामध्ये काही प्रमाणात आपला ऑपरेटिंग पॉईंट स्टॅबिलाइज केला जातो. याचे डिसएडव्हान्टेज पाहू आपण. डिसएडव्हान्टेज आहे, दिस सर्किट प्रोव्हाइड निगेटिव्ह फीडबॅक. दिस सर्किट प्रोव्हाइड निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे हे सर्किट निगेटिव्ह फीडबॅक तयार करते, कारण इथं आपण फीडबॅक यूज केला गेला. Which reduces the gain of amplifier. म्हणजे हा गेन आपल्याला काय करेल, कमी होताना दिसेल. कारण काय, त्याचा डिसएडव्हान्टेज की निगेटिव्ह फीडबॅक गेल्यामुळे इट रिड्यूस द गेन ऑफ एम्प्लीफायर. आणि दुसरी आहे, दिस सर्किट डज नॉट प्रोव्हाइड गुड स्टॅबिलायझेशन, म्हणजे चांगल्या पद्धतीनं स्टॅबिलायझेशन करू शकत नाही.
हे दोन डिसएडवांटेज की निगेटिव्ह फीडबॅक आहे आणि इट डज नॉट प्रोव्हाइड गुड स्टॅबिलायझेशन. मध्ये आपल्याला स्टॅबिलायझेशन होऊ म्हणजे प्रॉपरली होऊ शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं होतं की बायसिंग विथ कलेक्टर फीडबॅक बायस मीटर बघितले जेव्हा आपण, याच्यामध्ये सिम्पल एक बेस रजिस्टर लावला आपण, डायरेक्ट व्हीसीसी थ्रू न लावता आपण कलेक्टर थ्रू आउटपुट घेतलं गेलेलं आणि कारण त्यांनी आपला बेस बायस केलेला. आता कलेक्टर ऍक्च्युली बायसिंग झालेला असेल ऑलरेडी कुठून, बेस कलेक्टर रजिस्टर टाकण्यामधून. याच्यामध्ये आपण इनपुट सर्किट पाहिलं, इनपुटचे आपण इक्वेशन पाहिले, केव्हीएल आउटपुटचे पाहिले, अशा पद्धतीने आपण हे सर्किट बघितलं, त्याचे ऍडव्हान्टेज पाहिले, डिसएडव्हान्टेज पाहिले. आणि जनरली ही सिस्टीम म्हणजे ही बायसिंग मेथड खूप रेअर केसली युज करतात. जी युनिव्हर्सल जी मेथड आहे ती आहे व्होल्टेज डिव्हायडेड मेथड, ही याच्यानंतर आपण बघणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बायसिंग विथ फीडबॅक कलेक्टर फीडबॅक रजिस्टर मेथड आपण बघितले, ते तुम्हाला समजलं असेल. काही जर याच्यामध्ये तुम्हाला समज नसेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन आपण त्याला मला कॉमेंट्स करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.